मयुरेश वाटवे लिखित तिरकस लेख पंधरा नंदीबैलाच्या नावानं बुगु 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 ताई तुम्ही सर्वांचं करता पण तुम्हाला गरज असते तेव्हा कोणी उपयोगी पडत नाही सर्वांच्या मदतीला धावण्याचा तुमचा स्वभाव आहे पण कोणाला त्याची किंमत नाही जवळचे लोकच तुमच्या वाईटावर आहेत पण तुम्ही काळजी करू नका पाचशे एक रुपये द्या मी महाराजांना सांगणं करतो तुमच्या सर्व काळज्या मिटून जाईल असं बरंच काहीस तो बोलत होता आणि गोदा ते पटत होतं हेच त्यानं वरच्या गल्लीतल्या थोरल्या बहिणींना सांगितलं आणखी दोघी तिघींना सांगितलं त्यांनाही ते तंतोतंत पटलं होतं गोदाताई होतीच तशी साधी सरळ गेल्याच आठवड्यात एका सोयरीक जुळवण्याच्या कार्यक्रमाला ही न बोलवता पोचली होती आणि तिनं नवऱ्या मुलाने उधळलेल्या गुणांची तिथे वाच्यता करताच ते लग्न मोडलं वराकडची मंडळी तिला अद्वा तद्वा बोलली सत्य कटू असतं पण ते सांगावंच लागतं असं गोदाताईचं म्हणणं आहे शिवाय ती कार्यक्रमाला आहे आणि तोंडच उघडलं नाही तर कार्यक्रमाला काय शोभा राहिली खरं बोलायला मला कोणाची भीती आहे की काय असं वर ती ठणक्यात म्हणते गावातील आसपासच्या सर्व मंदिरात ती मनोभावे जाते त्यावरून तिचा पापभिरू देवभिरू स्वभाव समजतो पण तवाळकी करणारे बघा आपली पापं फिरतीये असे म्हणतात ते असो ती या सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे घरच्या आघाडीवर तिच्या मुलांनी उधळलेले गुण तिच्या लक्षातच येत नाहीत कुणी सांगितलं तर मी बरं माझ्या मुलांबाबत ऐकून घेईन असंही ती तेवढंच ठणकावून सांगते तिची मुलं ही तिची जबाबदारी आणि दुसऱ्यांची मुलं ही तर तिची सर्वात मोठी जबाबदारी असा वसुधैव कुटुंबकम अवकाश व्यापून ती कार्यरत असते त्यामुळे घरी डिफेन्स आणि बाहेर ऑफेन्स अशी तिची दुहेरी कसरत चालत असते मागच्या गल्लीतील थोरली बहिणी तशी वच्ची आत्ते हे सगळं कुंभाड रचत असतात असा तिचा संशय आहे त्यामुळेच जवळच्या व्यक्ती तुमच्या वाईटावर आहे हे, हे भाकीत त्यांचा संशय फिटवून जातं गेले काही दिवस एक माणूस नंदीबैल घेऊन या परिसरात फिरतोय सजवलेला नंदीबैल खांद्यावर झोळी एक पंचांग कपाळावर भला मोठा टिळा आणि वाणी या भांडवलावर त्याने या परिसरातील सर्वांनाच वेड लावला आहे तो बोलू लागला की थांबूच नाही असं वाटतं गोदा तेच वाटलं तिनं पाचशे एक रुपये महाराजांसाठी दिलेच शिवाय वेगळे एकशे एक, एक रुपये त्याच्या अचूक भविष्यवाणीसाठी दिले सगळ्यांकडूनच त्यानं ते उकळले कारण त्यानं सर्वांना खरं नसेल पण हवं तेच सांगितलं होतं आपण सर्वांसाठी करतो ऑफिसमध्ये केवळ मी तेवढाच खपतो बाकीचे बसून खातात लोकांनी उभारलेले इमले काळ्या पैशांचे असतात माझं तेवढं कष्टाचं ही सगळी आपली मतं असतात प्रत्येकाला ती फक्त स्वतःबद्दल खरी वाटतात मग असं दुसऱ्यांना आजपर्यंत पत्ता नसलेलं केवळ आणि केवळ आपल्यालाच माहिती असलेलं कोणी समोर बसून सांगत असेल तर मग आपल्याला का आनंद होणार नाही अशा लोकांना शोधून खरं तर सरकारनं शाळात काउन्सिलर्स म्हणून नेमलं पाहिजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अर्धे प्रश्न संपून जातील पण त्यासाठी सरकारला अस्मादिकांची एखाद्या शैक्षणिक समितीवर नेमणूक करावी लागेल पण मी हात दाखवला तेव्हाही तो हेच म्हणाला की दादा तुम्ही सर्वांचं करता पण तुम्हाला गरज असते तेव्हा कोणी उपयोगी पडत नाही सर्वांच्या मदतीला धावण्याचा तुमचा स्वभाव आहे पण कोणाला त्याची किंमत नाही जवळचे लोकच तुमच्या वाईटावर आहेत आता तो सहाशे दोन रुपये घेऊन खोटं का बोलेल